आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा माणूस या घरात काय करतोय? काय विचारते मी? घर साफ केल्यानंतर घरातला कचरा आपण बाहेर नेऊन टाकतो तरीही तुम्ही अहो असं काय बोलताय तुम्ही? स्वतःच्या नवऱ्याबद्दल असं कधी कोणी बोलतं का? हो मग त्यांना विचारा ना. स्वतःला जर नवरा समजत असतील तर स्वतःच्या पत्नीच्या बाबतीत असं कोणी वागतं का? नवरा म्हणजे फक्त विश्वास नसतो तर तो बायकोचा मान सन्मान अभिमान असतो. तो तिच्या जगण्याचा ध्यास असतो, शेवटचा श्वास असतो. जगातली कुठलीही बायको स्वतःला तेव्हा सुरक्षित मानते जेव्हा तिच्या सोबत तिचा नवरा असतो, कारण तो तिची पावलोपावली काळजी घेत असतो, स्वतःपेक्षा तिची जास्त काळजी घेत असतो. पण आमच्या बाबतीत वेगळंच घडलं. ज्या खांद्यावर मी विश्वासाने डोकं ठेवलं होतं तेच खांदे विश्वासघात करणारे निघाले. आई आदिशक्तीच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित असताना मला माझ्या नवऱ्याकडनं अजून काय हवं असणार आहे? थोडस प्रेम, आपुलकी, थोडस अटेन्शन. पण मला काय मिळालं? घात, आघात, अपघात आणि घातपात. हो, घातपात. माझ्या दादाचं जाणं ही त्याने केलेली आत्महत्या नव्हती. एवढा डरपोक कधीच नव्हता तो. या सगळ्या माणसांनी त्याला आत्महत्या करायला भाग पाडलं. ताईसाहेब. नाही कमलाई, मी रागाच्या भरात, भावनेच्या भरात नाही बोलते. मी अगदी जबाबदारीने बोलतीये. या माणसांमुळे मी माझ्या दादाला गमवलंय. प्रेम आंधळ असत म्हणतात. खर तर कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रेम करतात म्हणून त्याला आंधळ म्हणतात. त्या आंधळेपणात एक विश्वास असतो. समोरच्या माणसाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता आपण त्याची निवड केली म्हणजे तो आपला डोळसपणे नक्की विचार करेल. यांनी आपले डोळे सताड उघडे ठेवले होते आणि विचारही केला होता, पण माझा नाही, माझ्या प्रॉपर्टीचा. कमलाई, तुला अगदी ठामपणे सांगते, माझं जर ह्या माणसाशी लग्न झालं नसतं तर माझ्यावर आज ही वेळच आली नसती. ताईसाहेब, तुम्ही आधी शांत व्हा. जे काही घडायचं होतं ते घडून गेलंय. आता त्यावर बोललं म्हणजे स्वतःला त्रास करून घेणार. मला हौस आहे का त्रास करून घ्यायची? हे असे माझ्या समोर येणार असतील तर मला त्रास होत राहणार आहे. कळेल, त्यांनाही कळेल त्यांचं नक्की काय चुकलं याची त्यांना नक्की जाणीव होईल. कधी? मी मेल्यावर. अहो काही काय अभद्र बोलताय? हे सुद्धा भावनेच्या भरात बोलत नाहीये मी, वस्तुस्थितीला धरूनच बोलतीये. विश्वास बसत नाही? विचारा यांना. मला धडा शिकवण्यासाठी, मला मारण्यासाठी हे आणि यांचे सगळे नातेवाईक रावसाहेबांना भेटायला गेले होते की नाही? श्रुतिकाचा खून होणं आणि त्या खुनात मला अडकवणं, या सगळ्या मागे राव साहेब होता की नाही विचारा ना यांना. जाऊ दे. ज्या माणसाचं काळी जस दगडाच आहे त्या माणसाकडनं मी प्रेमाची काय अपेक्षा करणार? वाईट अदितीच वाटत. ज्या माणसाचं ती स्वतःच्या नावापुढे बाप म्हणून नाव लावते त्या माणसाला बाप म्हणून तिच्याबद्दल काहीच वाटत नाही. त्याने कधीच तिच्यावर प्रेम केलं नाही, मनापासून तिला स्वीकारलं नाही. सॉरी बेटा, तुझ्या आईची निवड चुकली.
तुझी आई म्हणून ह्यासाठी मी तुझी माफी मागते. मी या घरची मोलकरीण आहे. तुमच्या इतकं शिक्षण नक्कीच माझं झालं नाहीये. मी माझ्या वयाचा फायदा घेऊन लहान तोंडी मोठा घास घेतीये. अनुभवाने सांगतीये, तुम्ही आयुष्यात कधीच कुणाचं वाईट केलं नाही, त्यामुळे तुमचं कधीच वाईट होणार नाहीये. राहिला प्रश्न प्रेमाचा, तुम्ही कुणाच्याही बाबतीत हातच राखून प्रेम केलेलं नाहीये, तेव्हा तुमच्याही बाबतीत आज ना उद्या तुम्हाला तुमचं खरं प्रेम मिळेल. नाही कमलाई, सगळ्याच प्रश्नांची उत्तर अनुभवाच्या गाठोड्यात, तत्वज्ञानाच्या पुस्तकात सापडत नसतात. काही गोष्टी ह्या तुमच्या नशिबातच असाव्या लागतात. आणि काही माणसांच्या बाबतीत माझं नशीबच फुटकंय. ऐक ना. हा बोल ना. अरे ती मैत्री आपल्या यशला किती बोलत होती असं वाटत काका. ती फक्त बोलत होती हे नशीब समज, पण रागाच्या भरात ती अजून काही करते का काय याचीच मला भीती वाटत होती. अरे पण ती यशला एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलेल तर आपलं काय? काय झालं? अचानक गप्प झाला? बोला, तुम्हालाही मला काही ऐकवायचं असेल, बोलायचं असेल तर बोलून घ्या. नाही आमचं जाऊ देत दादा, पण वहिनी तुझ्या बाबतीत इतकं उद्धटपणे कसं काय बोलू शकते? हा म्हणजे तू कुणी ऐरा गैरा नाहीस ना, नवरा आहेस तिचा. शिवाय तुझी स्वतःची एक इमेज आहे, त्यामुळे ती जे काही तुझ्यासोबत वागली आहे ना ते मला फारसं आवडलेलं नाहीये दादा. हा आणि भांजे, तुला पण हे काही आवडलं नसेलच ना? असंय मामा, कोणत्याही व्यक्तीचा एखाद्या विशिष्ट पद्धतीने रिॲक्ट होण्यामागे कार्यकारण भाव असतो. त्यामुळे मैत्रीचं अनेक पातळ्यांवर नुकसान झालंय, सामाजिक, आर्थिक, मानसिक, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने आपल्यामुळे तिचा भाऊ गमावलाय. फक्त तू तिचीच बाजू घेऊन का बोलतोयस? आपण पण तो प्रिन्सला गमावलंय ना. नाही, त्याला गमावणं नाही म्हणा, ज्याच्या त्याच्या कर्माचे भोग असतात. प्रिन्स बाबतीत जे काही घडलंय त्यात मैत्रेयची काही चूक नाही. म्हणजे म्हणजे जे काही घडलं त्यात तिची अजिबात म्हणजे अजिबात काही चूक नाही. जे काही घडलं ते सगळं हे आपल्यामुळं घडलं असं तुला म्हणायचंय का? नाही मामा, मी फक्त तुम्हाला पुन्हा एकदा कार्यकारण भावाची आठवण करून देतोय. कदाचित मैत्रीला जेलमध्ये काहीतरी त्रास झाला असेल म्हणून ती आत्ता असं रिॲक्ट करत असेल. थोडी शांत झाली, जरा शांत झाला, तिच्याकडनं काही चूक झाली असेल तर ते तिच्या तिच्याच लक्षात येईल. म्हणजे अजूनही तिचं काही चुकलं नाही असं तुला म्हणायचंय? तर मैत्रीला जे काही बोलायचं होतं ते ती मला बोलली, त्याबद्दल मला फार विचार करायचा नाही. आणि एखाद्या बायकोला जर तिच्या नवऱ्याबद्दल काहीच वाटत नसेल तर ते नातं तसंही मेल्यासारखंच आहे ना, आणि असं का नसावं? तरी कुठे सौजन्याचा पुतळा आहे? तरी सहित याआधी अनेकांना कधी कुठे कसं फसवलंय मलाच माहिती आहे. मैत्री आत्ता जे काही बोलली त्याबद्दल मला ना विचार करायचा आहे ना त्याबद्दल काही बोलायचंय, कारण मला माझ्याच वागण्याचा हे सारखं लोकांना फसवण्याचा त्रास व्हायला लागलाय, कंटाळा यायला लागलाय.
त्यामुळे मी आता पुढचे काही दिवस एकटं राहायचं ठरवलंय. मला जे काही बोलायचं होतं ते झालंय, बोल. येतो. ही मुलगी नक्की कोण आहे? आणि जर ही माझी आदिती नाही आहे तर मग मला बाबा म्हणून का हाक मारते? बाबा, तुला आईच्या बोलण्याच वाईट वाटलंय ना? तुला असं कोण म्हणाल? कोणी म्हणालं नाही, पण मला ते कळलं. नाही ग, असं काही नाही. आई मनाने खूप चांगली आहे, ती फक्त तेवढ्या वेळापुरतच रागवते. मला माहितीये ते, पण तू किती दुखावलायस ते मला माहित नाहीये ना. मी पण तेवढ्या वेळापुरताच दुखावतो. बाकी मनाने किती चांगलाय ते माझ मलाच माहित नाही. बाबा, तू असं का बोलतोयस? कारण तुझ्या आई एवढं चांगलं दुसरं कोणीच असू शकत नाही. तुझा आज आराम कर. ओके बाबा. स्वतःला जर नवरा समजत असतील तर स्वतःच्या पत्नीच्या बाबतीत असं कोणी वागत का? ज्या खांद्यावर मी विश्वासाने डोकं ठेवलं होतं तेच खांदे विश्वासघात करणारे निघाले. मामा, अरे काय चाललंय हे सगळं? तू बघितलंस ना वहिनी दादाशी कशी वागली येते? अरे तिने दादाला, स्वतःच्या नवऱ्याला घराबाहेर काढले. या घरात दादाची ही अवस्था असेल तर मग आपलं काय? तरी मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो ना, ती मैत्री जेल मधून आल्या आल्या तिच्या समोर जाऊ नका म्हणून. पण ऐकलं का तुम्ही? अरे पुन्हा पुन्हा सांगत होतो ना, आता कळलं ना? जी बाई आपल्या नवऱ्याला कचरा म्हणू शकते ती आपली काय इज्जत ठेवणार? पण मग आता आपण काय करायचं? तू एक काम कर, अक्काले बोलून आण, आपण तिकडे टेरेसवर जाऊ आणि पुढे काय करता येईल याचा प्लॅन करू. म्हणजे नेमकं काय करायचं? आपल्याला जर मैत्रीच्या समोर जायचं नसेल ना तर काही दिवस वर टेरेसवरच कसं राहता येईल यावर चर्चा करू. आणि तू ते काय म्हणते ना, तिला इमोशनल ब्लॅकमेल ते करण्यासाठी काय गोष्टी सांगता येईल यावर चर्चा करू. तू आधी जा आणि अक्काला बोलून घेऊन ये, बाकी ते सगळं पुढचं पुढं बोलता येईल. मैत्री, तुला काही लागेल. पैसे काय झाले? पैसे तो गुंड पळाला तिथे. गुंड? अहो साहेब,
तुमच्या हातातून रक्त येते. माहितीये मला आता. लागलंय ना? नाही अगं, नाही लागलंय. तू असं म्हणत असलास तरी मला कळत, तुला खूप दुखतंय. फक्त ते तुला दाखवायचं नाहीये. मी बरोबर बोलतेय ना? खरंच असं काही नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की प्लीज आता काही बोलू नकोस. आता फक्त मी बोलणार आहे आणि तू ऐकणारस. मी परत येईपर्यंत तू इथेच थांबणारस. ही माझी आदिती आहे की नाही माहित नाही, पण ॲज पर माय कॅल्क्युलेशन ही जी कोणी आहे ती माझ्यासाठी आता फक्त डॉक्टर आहे मी तुझी. आता मी तुला बँडेज बांधणार आहे. आता अजिबात मध्ये काही बोलायचं नाहीतर मग मी तुला इंजेक्शन देणार आहे आणि तुला इंजेक्शन दिल्यावर मलाच रडू येणार. तर झालं. थँक्यू डॉक्टर. आता तुम्हाला आराम करायचा आहे. इथून घरी गेल्यावर आरामच करणार. इथेच थांब ना. नाही प्लीज. कसं आहे ना डॉक्टर, आता मी जर इथून गेलो नाही ना तर मग. आता डॉक्टर नाही, तुझी आदिती बोलते. प्लीज बाबा, तुझा हात दुखतोय तर थोड्या वेळ थांब ना माझ्यासाठी. मी सांगते म्हणून. आपल्या कामाचं काय झालं? गेम फसला साहेब, ऐन वेळी तो यशवर्धन मध्ये आला. नाहीतर माझ्या बहिणीचा खून करणारा त्या मैत्रीचा ना आज मी मुर्दाच पाडला असता. हरकत नाही, आपण दुसऱ्या कोणाला तरी सांगून. नाही साहेब, अजिबात नाही. ती आपली गुन्हेगार आहे. जोपर्यंत माझ्या हाताने मी तिचा मुर्दा पाडणार नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही. पोलिसांनी जरी तिला निर्दोष सोडला असेल ना तर मी तिला सोडणार नाहीये. हरकत नाही, बेटर लक नेक्स्ट टाइम. तू पुन्हा एकदा प्रयत्न करून बघ. करणारच आहे साहेब, मला ना फक्त एका संधीची गरज आहे. आम्हालाही तुझी गरज आहे, तुझी काळजी आहे. ती मैत्री शांत बसणाऱ्यातली नाही, ती तुझा माग नक्की काढणार. तू काही दिवस जपून राहा. हो साहेब. स्वतःची काळजी घे, ये तू आता. ठीक आहे साहेब, येतो. मूर्ख आहेस तू रॉकी, मूर्ख. म्हणून तुला वस्तुस्थिती माहीतच नाहीये. ज्या दिवशी तू मैत्रेला मारशील तो दिवस तुझ्या आयुष्याचा पण शेवटचा दिवस असणार. तर त्याच दिवशी पोलीस तुलाही मारणार. माझा ऐकतोयस ना? तू आता इथेच जेवणार आहेस. नाही. तू इथे जेवणारही आहेस आणि इथे झोपणारही आहेस. साहेब एवढं बोलतीये तर राहा ना आजच्या दिवस, तेवढाच आधार होईल. ताई साहेबांचा राग मी समजू शकते, पण तो माणूस पुन्हा येणारच नाही आणि तो परत हल्ला करणारच नाही
याची खात्री कोण देणार ना? आणि अशा वेळेस तुमच्यासारखं पुरुष माणूस घरी असणं चांगलंच आहे ना बाबा. आजची रात्र इथे रा, उद्या तू तुझ्या घरी जा. ठीक आहे, तुम्ही सगळे एवढा हट्ट करताय, मग मी आजची रात्र थांबतोय. थँक्स बाबा. पण उद्या सकाळी मैत्रिणी मला पाहण्याआधीच मी इथून जाईन, कारण मी इथे थांबलेलं तिला आवडणार नाही आणि तिने काहीही बोललेलं मला आवडणार नाही. साहेब, तुम्ही इथे आज थांबताय ही चांगली गोष्ट आहे. आता पटकन दोन घास खाऊन घ्या. नाही, अजिबात नाही बाबा. अरे तू आता काहीच बोलू नको. मी काही खाणार नाहीये कारण मला भूकच नाही. काय हो साहेब, तुम्ही पण दुसऱ्याच्या घरी येऊन राहिल्यासारखं बोलताय. हे घर तुमचंच तर आहे ना. हे बघा, तुम्ही आता कोणीही कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी माझा निर्णय झालाय आणि बास आता कोणी काही बोलणार नाही. तू पण जा आता वर, मैत्री वाट बघत असेल झोपण्यासाठी तुझी. ठीक आहे बाबा, गुड नाईट. गुड नाईट सगळ्यांनाच. गुड नाईट, तुम्ही जा आता.